हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आता नीट ह्या परीक्षेचं सुद्धा टाइम टेबल ऑलरेडी डिक्लेअर झालेलं आहे सतरा जुलै रोजी नीट दोन हजार बावीसचा पेपर होणार आहे राईट सो so, आज मी व्हिडिओ बनवतो आहे आज तारीख आहे आठ एप्रिल बरोबर आहे राईट सो so, आजच्या तारखेपासून ते नीटची परीक्षा होईपर्यंत चांगला वेळ तुमच्याकडे अवेलेबल आहे नीटची तयारी करण्यासाठी पण या ठिकाणी आपले जे महाराष्ट्र बोर्डचे विद्यार्थी आहे यांना एक छोटीशी अडचण म्हणजे ती अशी की एम एच टी सीई टी परीक्षेच्या अजून टाइम टेबल फायनल झालेले नाही आहेत ठीक आहे टेंटेटिव डेट्स आलेले आहेत की जूनमध्ये होणार आहे पण फायनल डेट अजून आलेले नाही आहे आणि जे एग्जाम एक्झामसुद्धा पोस्टपोन झाल्यामुळे आता ज्या टेंटेटिव डेट्स सीई टी सेलने दिलेल्या आहेत त्या पण कदाचित चेंज होऊ शकतात अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे अशातच जे विद्यार्थी बायोलॉजीची तयारी करत आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बारावीला असताना पी सी बी हा ग्रुप घेतलेला आहे यातले मोस्ट ऑफ स्टुडंट हे एम एस टी सी डीची तयारी करतच असतात ठीक आहे आणि त्यातले बऱ्यापैकी स्टुडंट हे नीट परीक्षेला सुद्धा त्या ठिकाणी सामोरं जात असतात सो अशा मुलांसमोर दोन इशूज हे प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात एम एस टी सी टीसाठी त्यांना अभ्यास करायचा असतो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा आणि नीट परीक्षेसाठी अभ्यास करायचा असतो एन सीई आर टीचा बरोबर आहे आता या दोन परीक्षेचा अभ्यास करत असताना डिफिकल्टी लेवल असेल एक्झामचा पॅटर्न असेल याच्यामध्ये फार 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 फरक असतो म्हणजे एम एस टी सीई टीमध्ये सरसकट फिजिक्स केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स पन्नास आलेले असतात ठीक आहे त्यानंतर बायोलॉजीचे शंभर क्वेश्चन्स असतात बरोबर आहे राईट सो फिजिक्स केमिस्ट्रीचे त्या ठिकाणी शंभर प्रश्न सॉरी आणि एम एस टी सीई टीसाठी बायोलॉजीचे शंभर क्वेश्चन असे डायरेक्ट दोनशे प्रश्न आहे आणि नीटमध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर नीटमध्ये पण दोनशे प्रश्न आहेत त्यापैकी एकशे ऐंशी लिहायचे असतात पण त्या ठिकाणी सेक्शन वाईज पेपर असतो सेक्शन ए सेक्शन बी सेक्शन एमध्ये कंपल्सरी पस्तीस क्वेश्चन सेक्शन बीमध्ये त्या ठिकाणी दहा सोडवायचे दहा सोडवायचे असतात पंधरापैकी बरोबर आहे सो so, दोघांमध्ये फरक आहे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एम एस टी सी ई टीमध्ये नीटमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते सो so, एम एस टी सी टी स्टेट लेवलची एक्झाम आहे नीट नॅशनल लेवलची एक्झाम असे खूप सारे डिफरन्स मग अशा परिस्थितीत या दोघं प एक्झामचा समतोल कसा राखायचा आणि या दोघं एक्झामचं प्रिपरेशन एका वेळेस करणं शक्य आहे का याच्याबद्दल मी पहिले सुरुवातीला बोलतो आणि नंतर मग तुम्हाला डे नंबर नाईनचा टास्क देतो सो मू बघा तुम्ही जर जुन्या सिलेबसचा विचार केला तर अगोदर कसं व्हायचं की आपली जी एम एस टी सीई टी परीक्षा आहे त्यासाठीचा जो सिलेबस होता ठीक आहे तर तो सिलेबस नीटच्या लेवलचा सिलेबस इतका नव्हता ठीक आहे पण ज्यावेळेस नवीन सिलेबस आला ठीक आहे महाराष्ट्र राज्य बोर्डाने जेव्हा आपले टेक्स्टबुक अपडेट केले आणि आता नवीन सिलेबस दोन वर्षापूर्वी जेव्हा लॉन्च केला दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यावेळेस हा सिलेबस तुम्ही जर बघितला तर बऱ्यापैकी मिमिक करतो म्हणजे कॉपी करतो नीटच्या सिलेबसला म्हणजे एन सी आर टीच्या सिलेबसला राईट सो so, बऱ्यापैकी म्हटलो मी पूर्णाच्या पूर्ण कॉपी नाही करत याचा परफेक्ट उदाहरण तुम्हाला जर द्यायचं असेल तर दोन हजार एकवीसमध्ये जो नीटचा पेपर झाला होता तो मी या चॅनलवर ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेला आहे त्यात मी असे चाळीस क्वेश्चन घेतले होते बाळांनो म्हणजे त्या नीटमधले असे चाळीस क्वेश्चन मी ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेले आहेत या चॅनलवरती की जे क्वेश्चन तुम्ही सहजासहजी आपल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीच्या आणि अकरावीच्या पुस्तकामधून सॉल्व करू शकत होते याचा अर्थ काय झाला याचा अर्थ हा झाला बाळांनो की बऱ्यापैकी क्वेश्चन्ससुद्धा नीट परीक्षेमधले तुम्ही आपल्या टेक्स्टबुकच्या मदतीने सॉल्व करू शकता बऱ्यापैकी पूर्ण नाही ठीक आहे मग आता तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला एकाच वेळेस या दोन परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले कॉमन टॉपिक्स नीटमध्ये आणि एम एस टी सीई टीमध्ये म्हणजे एस्पेशली बायोलॉजी विषयामध्ये जे आहेत ठीक आहे थेके? ते पहिले संपवून टाकायचे आहेत कॉमन टॉपिक्स म्हणजे उदाहरणार्थ सपोज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट हा तुमचा पहिला चॅप्टर आहे हा ते चॅप्टर तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे का दिलेला हो आहे ठीक आहे मग तो अकरावीला आहे का बारावीला ते एकदा चेक करा त्याच्यामध्ये काय ॲडिशन दिलं आहे काय डिलिशन आहे का बस इतक्याच गोष्टी तुम्हाला चॅप्टर बाय चॅप्टर करत जायच्या आहे ठीक आहे आणि तुमच्या असं म्हणजे लक्षात येईल की ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स तुम्हाला एन आर टी मध्ये सापडूनच जातील जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहेत फक्त ऍडिशन काय आहे तेवढंच फक्त ते तुम्हाला एक्स्ट्राच करावं लागणार यासाठी ठीक आहे तुम्ही प्राधान्य मी तर सांगेल तुम्हाला तुमचं प्राधान्य पहिलं ओळखा हो तुमची प्रायोरिटी पहिले हो। तुमची प्रायोरिटी जर मेडिकल एक्झाम आहे म्हणजे नीट आहे तर नीटसाठी डेडिकेटली एन ई आर टीमधूनच तयारी करा आणि जर तुमची प्रायोरिटी एम एस टी ई टी आणि सेकंड काय म्हणूया आपण चान्स तुम्ही नीटसाठी घेताय म्हणजे जर नीट चांगला झाला स्कोअर आला तर मी मेडिकलला पण जाऊ शकतो तर मी सांगितलं त्याप्रमाणे पहिले बोर्ड एक्झाम म्हणजे बोर्ड टेक्स्टबुक व्यवस्थित करा एम एस टी सी झाले मग ॲडिशन टू धिस नीटचे जे एक्स्ट्रा टॉपिक आहेत ते करा पण ज्यांची प्रायोरिटी फक्त आणि फक्त नीट आहे त्यांनी एन सी आर टीच वाचायला सुरुवात करा ठीक आहे त्यांनी एम एस टी सी टीचा इतका लोड नाही घेतला तरी चालेल बरोबर आहे आता या दोन गोष्टीचं प्रिपरेशन करताना एम सी क्यू जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तुमच्या असं लक्षातच येईल की अरे हे तर मला जमतं आहे हे ऑलरेडी माझ्या टेक्स्टबुकमध्ये आहे त्यासाठी मी बुक सुद्धा रेकमेंड करतो एम टी जीचं जे प्रिवियस थर्टी फोर इयर्सचं बुक आहे बेस्ट बुक आहे ते बुक तुम्ही घेऊनच टाका त्यामध्ये तुम्हाला नीटच्या सर्व क्वेश्चन पेपर्स मिळून जातील ठीक आहे चॅप्टर वाईज दिलेलं आहे त्याच्यात सोल्युशन्स पण दिलेले आहेत बेस्ट बुक आहे ते तुम्ही घ्याच जर तुम्ही नीटसाठी तयारी करताय आणि तेच बुक तुम्हाला हेल्पफुल आहे एम एस टी सीई टीसाठी सुद्धा राईट टेक्स्ट बुक तर बेसिक असलेच पाहिजे आपले महाराष्ट्र बोर्डाचे पण टेक्स्ट बुक असले पाहिजे एन सी आर टीचे पण टेक्स्ट बुक असली पाहिजे ते तर बेसिक बुक्स आहेत ठीक आहे सो अशा पद्धतीने तुम्ही जर मला असं वाटतं प्लॅनिंग केलं तर तुम्ही करू शकता आणि ऑफकोर्स मी तुम्हाला सांगतो की जी कॉम्पिटिशनची लेवल आहे ती नीटमध्ये प्रचंड आहे म्हणजे इतकी टफ आहे की काय सांगू तुम्हाला म्हणजे पूर्ण भारतातून त्या ठिकाणी विद्यार्थी असणार आहेत ठीक आहे त्यामुळे स्वाभाविक हे विद्यार्थी पर अकरावीला असे असतानाच किंवा काही जण फाउंडेशनपासून सुरुवात करतात नाईन टेनपासून सुद्धा नीटची ही सुरू करत असतात ठीक आहे त्यामानाने आता जर काही विद्यार्थी तुमच्यातले आता महाराष्ट्र बोर्डाची परिस्थिती काय असते विद्यार्थ्यांची तर ती अशी असते की अकरावीला इतकं कोणी सिरियस नसतं नीटसाठी बारावीला आल्यानंतर थोडे सिरियस होतात आणि एकदा बोर्डाचे पेपर झाले की अजून सिरियस होतात पण मग त्या उरलेल्या तीन चार महिन्यामध्ये तयारी होणार तरी किती नाही का सो त्यासाठी मी इतकंच तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही सध्या एम एस टी सीई टीसाठी जे महाराष्ट्र राज्याचे बोर्ड वा, टेक्स्टबुक वापरत आहेत ते पहिले बघा आणि तोच टॉपिक नीटमध्ये कुठे दिलेला आहे आणि त्याच्यात एक्स्ट्रा काय दिलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही तयारी केली तर तुमचं एम एस टी सीई प्रिपरेशन परफेक्ट होऊन जाईल आणि नीटचे पण एक्स्ट्रा एक्स्ट्रा टॉपिक्स जे आहेत ते बोर्ड म्हणजे एम एस टी सीई टी सोबत होऊन जातील सो अशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करा दॅट इज इनफ आणि या बेसिसवर स्कोअर किती मिळतील हा एक चिंतेचा विषय आहे पण सॅटिस्फॅक्टरी स्कोर यायला तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते असं मला तरी वाटतं सो अशा पद्धतीने तुम्ही एकाच एक वेळेस प्रिपरेशन करा नीटचं आणि एम एस टी सी घाबरू नका आता देणार आहे ना परीक्षा फॉर्म भरला आहे ना ठीक आहे तो तयारी करा डन असे भरपूर विद्यार्थी की ज्यांनी चांगले स्कोर मागच्या वर्षी नीटला आणले होते सेम तर तुम्ही सुद्धा आणू शकता हा माझा तुम्हाला सजेशन असेल शेवटच्या तीन चार महिन्यासाठी की तुम्ही कशा पद्धतीने अप्रोच करायला पाहिजे नीट परीक्षेला आज आपला डे नंबर नाईन आहे त्याचा टास्क तुम्हाला सगळ्यांना मला द्यायचा आहे तर बाळांनो आजच्या टास्कमध्ये म्हणजे आजच्या डेली टास्क ॲक्टिव्हिटीमध्ये एस्पेशली बायोलॉजीसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बाळांनो नीट आणि एम एस टी सी डीचा गायडन्स तर मी ऑलरेडी आता दिलेला आहे की तुम्ही काय करू शकता पण बाळांनो त्यासाठी एस्पेशली जर एम एस टी सी डीचा विचार करत असू तर चॅप्टर नंबर वन ठीक आहे राईट तर चॅप्टर नंबर जे फाईव्ह आहे ठीक आहे ओके सो पहिले जे पाच चॅप्टर आहे बाळांनो या पहिल्या पाच चैप्टर मधले आहे जे कलरफुल बॉक्सेस आहेत बाळांना राईट कलरफुल बॉक्सेस ओके कलरफुल बॉक्स कळतात तुम्हाला ठीक आहे कलरफुल बॉक्स म्हणजे रंगबिरंगी ठीक आहे सो जे रंगेबिरंगी रंग बॉक्स असतात ठीक आहे ग्रीन कलरचे येलो कलरचे पिंक कलरचे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे डू नो वाले बॉक्स अल्वेज रिमेंबर वाले बॉक्स ठीक आहे राईट Uh, किंवा अजून काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असेल इंटरनेट माय फ्रेंड लाईक like, असे जे बॉक्स आहेत ठीक आहे या बॉक्समध्ये जर तुम्हाला ॲडिशनल काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल तर ते बॉक्स तुम्हाला आज करायचे उदाहरणार्थ चॅप्टर नंबर वन दिला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला एक ऑलवेज रिमेंबरचा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की बाबा स्पोरोफाईट ही प्रीडॉमिनंट फेज असते एनजीओस्पॉममध्ये त्यानंतर पुढे आले तुम्ही परत एक बॉक्स दिले त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणूया आपण पोलन व्हायबिलिटीबद्दल दिलेलं आहे की राईस असेल वीट असेल त्यांच्यामध्ये थर्टी मिनिट्स असते त्यानंतर काही फॅमिलीज आहेत लेगुमिनोसी वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये सेवरल मंथ ही पोलन व्हायबिलिटी असते सो अशा प्रकारे तुम्हाला कलरफुल बॉक्समधली इन्फॉर्मेशन एक तर तुम्ही राईटअप केली तर तुम्ही करू शकता तुम्हाला वाटतं त्याच्यात जास्त वेळ जातो आहे तुमचा लिहिण्यामध्ये तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये हायलाईट करूनसुद्धा ते प्रिपेअर करू शकता पण तुम्हाला कलरफुल बॉक्सेस हे व्यवस्थितपणे प्रिपेअर करायचे आहेत कारण की हे बॉक्सेस फार महत्त्वाचे आहेत इम्पॉर्टंट आहे फ्रॉम एम एस टी सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू राईट डन सो ही डेली टास्क ॲक्टिव्हिटी आज कंप्लीट करा काही विद्यार्थी विचारत होते है। सर काल तुम्ही डेली टास्क ऍक्टिव्हिटी का नाही दिली तर काल यासाठी नाही दिली काल काय बऱ्याच मुलांचा मराठीचा पेपर होता त्यामुळे मी काल डेली टास्क ॲक्टिव्हिटी दिलेली नव्हती हरकत नाही आज मी तुम्हाला डेली टास्क ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ओके सो आता ही सगळ्यांनी प्रिपेअर करा कंप्लीट करा आणि जे नवीन विद्यार्थी आहे ठीक आहे त्यांनी हा मोबाईल नंबर सेव्ह करून घ्या मला जस्ट हाय म्हणा तुम्हाला एक ऑटोमॅटिक मॅसेज येऊन जाईल प्लस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा म्हणजे तुम्हाला मला इतकं सगळं प्रोव्हाइड करता येईल ठीक आहे इन्स्टा वापरत असाल तर इन्स्टाला फॉलो करू शकता आणि नवीन असल्यामुळे तुम्ही सबस्क्राईब का करायला करा। काय हरकत आहे आपलं चॅनल लाईक करा आणि शेअर करा ठीक आहे हरकत नाही सो आता आपण या ठिकाणी थांबूया तुमच्या सगळ्यांची रजा घेतो आजचा डेरी टास्क नक्की कम्प्लीट करा महत्त्वाचं आहे आणि आय होप तुमच्या एका क्वेश्चनचं उत्तर मी देऊ शकलो आहे आज की एम एस टी सी टी आणि नीटला पॅरलाईली कसं बॅलन्स करायचं हरकत नाही चलो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅव अ गुड डे टेक केअर बाय सी यू